ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. यावेळी महत्वाची बातमी आपण पाहतोय. वांद्रेमध्ये MTNL च्या इमारतीला भीषण आग लागलेली आहे. 4 नंबरचा कॉल आहे आगीचा. हा MTNL ची ही 9 मजल्यांची इमारत आहे आणि 3र्या आणि 4थ्या मजल्यावर आग लागलेली आहे आणि आगीनं रौद्र रूप सुद्धा धारण केलेलं आहे. 31 गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत आणि आग विझवण्याकरता शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. यावेळीची महत्वाची बातमी आणि ताजी दृश्य आपण पाहतोय. अनेक घडामोडी वांद्रे पश्चिमेतल्या SV रोडवर घडताना दिसत आहेत. वाहतूक सुद्धा थांबवण्यात आलेली आहे. हा सगळ्या परिसराचा जर आपण आढावा घेतला तर हा दाटीवाडीचा परिसर आहे, वर्दईचा परिसर आहे. जवळपास 4:30 आहेत आणि आता मात्र अर्धा तासांना सगळे ऑफिसेससुद्धा सुटण्याची वेळ येईल आणि त्यामुळे लवकरात लवकर या आगीवर नियंत्रण मिळवून वाहतूक पूर्ववत करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आव्हान तर असणारच आहे. पण सध्या मात्र ही दृश्य आपण पाहतोय, लोकांना अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचं काम केलं जात आहे, सुखरूप बाहेर काढलं जात आहे. खिडकीतून या अडकलेल्या लोकांना बाहेर काढलं जात आहे. अनेक जण या इमारतीमध्ये अडकल्याची माहिती मिळते तर काहींनी आपला जीव वाचवण्याकरता गच्चीवर सुद्धा धाव घेतलेली आहे. 100 जण या इमारतीत अडकल्याची भीती या क्षणी वर्तवली जाते. यावेळीची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. अनेकांना ही दृश्य ताजी दृश्य मदती करता विनंती केली जाते. याविषयी अधिक माहिती घेऊया आमची प्रतिनिधी स्वाती लोखंडे ढोके यांच्याकडून. स्वाती, काय अधिक माहिती या संदर्भात? ताजी दृश्य आपण पाहतोय, लोकांना खिडकीची तावदानं तोडत या ठिकाणी अग्निशमन दल कार्यरत आहे, अनेक लोकांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. जर आपण या दृश्यांमधनं लोकांना दाखवू शकलो की कसं फायर ब्रिगेडचे जवान एका बाजूने धुराचे लोट सांभाळत आग विझवत आहे तर दुसऱ्या बाजूने, जसं आपण मगापासून म्हणतोय की लोकांना वाचवणं ही सगळ्यात मोठा टास्क आहे फायर ब्रिगेड पुढे, सगळ्यात मोठं आव्हान आहे. आणि तेच आव्हान लिलया पेलताना आपल्याला फायर ब्रिगेडचे जवान दिसत आहेत. तशा पद्धतीनं ते आता स्क्रीनच्या साह्यानं, कारण या खिडक्यांची तावदानं फोडणं, खिडक्यांच्या काचा फोडून त्यांना बाहेर काढणं गरजेचं आहे. कारण जे 4थ्या माळ्यावरच्या वर अडकले लोक आहेत त्यांना आधी बाहेर काढणं गरजेचं आहे. कारण ही आग वरच्या दिशेने जास्त हवा असेल तर पूर्ण वरच्या बाजूनं सरकेल, त्याच्यामुळे आधी त्यांना बाहेर काढण्याचं काम किंवा त्यांना बाहेर क्रेनच्या साह्यानं त्यांना खाली उतरवण्याचं काम सुरू आहे. आपण जर बघितलं तर अनेकदा लोक पॅनिक हो जाते आणि अशा परिस्थितीमध्ये कसं वागायचं किंवा नेमकं कुठे जायचं हे त्यांना कळत नाही. त्यामुळे 3र्या 4थ्या माळ्यावरची नेमकी काय परिस्थिती आहे लागवी हे कळू शकलेलं नाही. पण त्यातल्या त्यात समाधानाची गोष्ट आहे की 100 लोक अडकल्याची भीती खरं तर आहे. आणि त्याच वेळेला मात्र चांगली गोष्ट की फायर ब्रिगेडनं आता या लोकांना बाहेर काढण्याचं काम सुरू केलेलं आहे. आणि धुराचे लोळ अगदी खूप काही वेळापूर्वी खूप मोठे होते, तेही थोडेफार कमी होतानाचं दृश्य आहे इथे. त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवणं खरं तर सुरू झालेलं आहे, अजून नियंत्रण मिळवलेलं नाही आहे. आग विझवण्याचे प्रयत्न पूर्णपणे सुरू आहे. निश्चित, एक जमेची बाजू सुद्धा समोर येते स्वाती. आतापर्यंत मात्र कोणीही जखमी झाल्याचं वृत्त नाही आहे, हे निश्चितच दिलासादायक बाब म्हणावं लागेल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वाती, आपण मघापासून चर्चा करतोय की रोबो व्हॅनसुद्धा दाखल झालेली आहे या परिसरामध्ये. कसं कार्य केलं जाईल या रोबो व्हॅनच्या माध्यमातून? कशा पद्धतीनं या आगीवर नियंत्रण प्रस्थापित करण्याकरता रोबो व्हॅनची भूमिका महत्त्वाची असेल? नक्कीच, आपण रोबो व्हॅन बद्दल बोलूया पण त्याच्या आधी लोकांना हे सांगणं गरजेचं आहे की बाबा बँड्रा भाभा रुग्णालय जे आहे बांद्रा वेस्टला, त्या रुग्णालयाला पूर्णपणे आता तयार ठेवण्यात आलेलं आहे. कारण कुणी एखादं बर्नच किंवा धुराने कोंडल्याचं जर पेशंट आलं तर त्याला तात्काळ मदत देणं गरजेचं आहे. त्यामुळे त्या दृष्टीने बांद्रा भाभा जे आहे भाभा रुग्णालय त्याच्यामध्ये पूर्णपणे तयारी करण्यात आलेली आहे. एक वॉर्ड सारखं तिकडे बनवण्यात आलेलं आहे. जो कोणी त्यातनं बाहेर काढला जाईल, जर कोणाला धुराचा त्रास होत असेल, कोणाला बर्न इंजरी असेल, तर त्याला तिथे तात्काळ पाठवून उपचार केले जाते. आणि आता आपण बोलूया खरं तर रोबो व्हॅनकडे. तर रोबो व्हॅन आता जर आपण बघितलं धुराचे खूप मोठे लोळ उठतात, अशात फायर ब्रिगेड आपले सूट घालून जरी आतमध्ये गेले तरी तो धुरांचं प्रमाण इतकं खूप जास्त असतं की फायर ब्रिगेडचे कर्मचारी अनेकदा धुराने गुदमरतात. आणि एकदा का धूर त्यांच्या श्वासाने आतमध्ये गेला की अशा वेळेला त्यांना त्रास होतो आणि अनकॉन्शियस होतात किंवा चक्कर येऊन पडतात. आणि अशा वेळेस तात्काळ त्यांना मदत देणं गरजेचं असतं. पण ही रोबो व्हॅन काय करणार आहे की जिकडे धुराचे लोळ आहेत तिकडे खरं आतमध्ये पोहोचता येत नाही पण आगीचं कदाचित ते कारण असावं, तर अशा ठिकाणी रोबो व्हॅनला रिमोट कंट्रोल, एक 5 किलोचा रिमोट कंट्रोल आहे जो फायर ब्रिगेडचा एक कर्मचारी हाताळतो आणि ज्याला पूर्णपणे याचं ट्रेनिंग दिलेलं आहे.
तो ही रोबो वॅन हळूहळू, कारण हे जिने नऊ माळ्याची इमारत आहे आणि त्याचबरोबर जिने ही स्टीप असतात कोणत्याही इमारतीचे, तर हळूहळू वर नेण्यात येईल आणि जिकडे हा माळा खर तर जिथे आग लागलेली आहे तिथे नेऊन मग पाण्याचा मारा केला जाईल. हे रोबो वॅन अत्यंत छोट असं आहे पण त्याला एक लांब लचक पाईप जोडलेला असतो जो पाण्याच्या टँकरशी किंवा फोम जो आपण फोम म्हणतो त्या फोमच्या टँकरशी जोडलेला असतो. एकदा की तो रोबो वॅन आतमध्ये गेला की त्याचा कॅमेरा इन्फ्रारेड कॅमेरा पण असतात, त्यामुळे आग जरी असली जरी असला काही क्षणाकरता थांबवते. ही ताजी दृश्य ही दृश्य अत्यंत महत्वाची आहेत. एकीकडे आपण पाहतोय दृश्यांमधून आगीवर नियंत्रण मिळवण्याकरता अग्निशमन दल तत्परतेनं कार्यरत आहे, तर दुसरीकडे मात्र अग्निशमन दल अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचं काम सुद्धा तितक्याच वेगात करताना दिसतंय. जितकी तत्परता आपल्याला दाखवता येईल तितकी तत्परता पणाला लावली जाते. कुणीही आज जखमी नसल्याचं वृत्त आत्ता मात्र हाती येत आहे, तर भाभा रुग्णालयात सुद्धा सज्जता ठेवण्यात आलेली आहे. यावेळची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय वांद्रे पश्चिम इथली ही थेट दृश्य. MTNL इमारतीला आग लागली आहे, 9 मजल्यांची इमारत आहे आणि काहीच मात्र आगीवर नियंत्रण मिळवण्याकरता म्हणून मोठ्या प्रमाणावर टीम दाखल झालेली आहे आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याकरता शर्थीचे प्रयत्न सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. स्वाती अडकलेल्यांना क्रेनच्या मदतीनं उतरवण्याचं काम सुद्धा सुरू आहे. जवळपास 100 जण या इमारतीमध्ये अडकल्याची भीती या क्षणी वर्तवली जाते. आग नेमकी का लागली कशी लागली हे अद्यापही अस्पष्ट आहे. तिसऱ्या चौथ्या मजल्यावर MTNLचं दुसरं कुठलं विभाग कार्यरत होतं का, ही संबंध बिल्डिंग MTNLचीच होती का की इतर काही शासकीय कार्यालय सुद्धा या इमारतीमध्ये होती. या इमारतीमध्ये तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर काही काम चालू होतं का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मात्र अद्यापही मिळत नाही आहेत. प्रश्नांची उत्तरं अनुत्तरित आहेत. स्वाती पाचवे पे थे हम लोग अभी आए पाचवे से. कैसे निकालो, कितने समय में लिफ्ट से ये क्या अभी निकाल रहे हैं ना सबको. तो फायर ब्रिगेड के लोग वहाँ पर पहुँचे हाँ, थोड़े थोड़े लोगों को निकाल रहे हैं. कितने लोग हैं पूरे कर्मचारी इस वक्त, कितने कर्मचारी होते हैं इस बिल्डिंग में? बहुत है लेकिन हर एक फ्लोर पे अलग अलग है. तो सब लोग टेरिस पे भागे? आधे थे नहीं, 25 लोग था. आधे माला पे शुरू हो गया, आधे माला वाला फुल खाली हो गया. लेकिन हम लोग 5 माले पे मालूम पड़ा लेकिन हम लोग को बाहर जाने को नहीं मिला. पूरा स्टेयर किस दिख रहा नहीं था. फिर हम लोग सब लोग दरवाजा बंद करके बैठा, क्यों खिड़की भी बंद करके दुआ रहा था. बाद में अभी फायर ब्रिगेड वाला आके हम लोग को एक एक जन को छोड़ा, लेकिन अभी भी 6-7 जन है अंदर. और टेरेस पे कितने? टेरेस पे पूरा 8 माला 9 माला पूरा टेरेस के ऊपर है. लगभग 20 नहीं है, ज्यादा है, 30-40 जन है. हाँ 30 लोग है. कितना टाइम लगा आप लोग को निकालने के लिए? हम लोग को अभी 3 बजे से चालू हो गया, अभी हम लोग बाहर आया. हम लोग मीन्स दुआ लगे, खांसी होने को लगा तब तक फायर ब्रिगेड वाला पहुंचा. कारण पता चला कि कैसे आग लगी? पता नहीं है, कुछ भी मालूम नहीं. आड़े माला AC जल गया सुना मैं, पता नहीं है कुछ. आग बहुत बड़ी हो गई थी, बहुत बड़ी हो गया था. ये लोग ट्रैप थे? मैं विद्यानंद कामत. यहाँ पे 2:30 बजे करीब आग लगा है MTNL बांद्रा वेस्ट में. ये इंडियन ऑयल. आपने कभी देखा क्या वजह लगी आपको? हम लोग ने वहाँ पे खाना खाने को जा रहा था 2:30 बजे करीब है, तो फिर देखा हम लोग यार वायर जलने का बास आ रहा है, तो फिर हम लोग देखा उधर बाहर झांक के तो उधर से धुआं आ रहा था. आप यहाँ पे कैटरिंग में काम करते हैं? बिल्डिंग है जहाँ पे आग लगी है. बिल्डिंग में काम करते थे हम लोग. बिल्डिंग में काम करते हैं? तो कितने लोग कितने वाले बिल्डिंग जो बिल्डिंग में लगी आग, कितने लोग हो सकते हैं अंदर? हम लोग इधर आए 50 आदमी तो पार्टी लोग है, हम लोग 20 आदमी काम करते थे. पूरा MTNL का स्टाफ है क्या? पूरा जितना भी स्टाफ है? हाँ हाँ पूरा स्टाफ. आपण पाहतोय MTNL इमारतीला आग लागली. जवळपास 2:30 वाजता आग लागल्याचं पाहायला मिळत आहे. काही लोकांचे आता
आपण प्रतिक्रिया सुद्धा ऐकल्या, काही बाईट सुद्धा ऐकले. या लोकांचं म्हणणे आग नेमकी कशी लागली हे सांगू शकत नाहीये, पण तिथं मात्र चर्चा सुरू होती की एसीचा स्फोट झाला आणि त्यानंतर ही आग लागली. अद्यापही मात्र नेमकं कारण अस्पष्ट आहे. ही दृश्य क्रेनच्या साह्यानं अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचं काम अग्निशमन दलाच्या वतीनं केलं जात आहे. 9 मजल्यांची ही इमारत आहे आणि 3र्या आणि 4थ्या मजल्यावर आग लागली आणि पाहता पाहता आगीनं रौद्र रूप धारण केलंय असं म्हटलं जात आहे. जवळपास 100 जण या इमारतीमध्ये असल्याची भीती व्यक्त केली जाते. 2 दृश्य आपण पाहतोय. या दृश्यांमधून स्पष्ट होते की अनेक जणांनी आपला जीव वाचवण्याकरता गच्चीवर सुद्धा धाव घेतलेली आहे आणि तिथूनच आता मदत कार्य सुद्धा वेगात सुरू आहे. 31 गाड्या अग्निशमन दलाच्या 31 गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत आणि मदत कार्य वेगात सुरू असल्याचं दिसतंय. वाहतूक सुद्धा वळवण्यात आलेली आहे या परिसरातील. एसवी रोडचा हा परिसर आहे, वर्दईचा सगळा परिसर आहे आणि साधारणतः 2:30 च्या दरम्यान MTNL च्या या इमारतीला आग लागलेली आहे. ही सबंध 9 मजल्यांची इमारत MTNL चीच होती का की इतर या इमारतीमध्ये दुसरी काही कार्यालय होती, इतरही काही शासकीय कार्यालय होती, या संदर्भात मात्र अद्यापही माहिती हाती येत नाहीये. 3र्या 4थ्या मजल्यावर आग लागल्याचं नेमकं कारण काय आहे, काही काम त्या ठिकाणी सुरू होतं का, काही दुरुस्ती सुरू होती का, एसीचा काही स्फोट झाला का, या संदर्भात सुद्धा अस्पष्टता आहे. मात्र बाहेर आलेल्या लोकांकडून असं म्हटलं जात आहे की बहुतेकदा एसीचाच या ठिकाणी स्फोट झालेला असावा, तशी चर्चा आसपास घडत होती आणि तीच माहिती तिथल्या लोकांनी प्रसार माध्यमांना सुद्धा दिलेली आहे. यावेळीची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. वांद्रेतल्या एसवी रोडवर असलेल्या MTNL च्या इमारतीला आग लागली आहे. याच बातमीविषयी बित्तम बातमी तुमच्यापर्यंत, बित्तम माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. दृश्यांवर घेतोय एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय.